आपण आता पहिला गेलो होतो जे बावमने रिंगण मारलं होतं त्या ठिकाणी, त्याच्यानंतर आता आपण आलेलो तिथून एक साधारण 200 ते 300 मीटर अंतरावर आलो, ज्या ठिकाणी बाळवांचं जे मूल होतं, जे बाळ होतं त्याला जे दफनविधी झालेला आहे त्या ठिकाणी आता सुद्धा आलेलो होतो आपण. याच जागेबद्दल आपल्याला गुरुजी सविस्तर माहिती सांगणार आहेत, तर गुरुजींच्याकडून आता आपण जाणून घ्या. गुरुजी, या जागेबद्दल आणि या स्थळाबद्दल माहिती सांगा. जयवंत मांगुरे यांचे आहे. बर, यांच्या या जागेमध्ये बाळूमंचे जे मूल आहे हे दफन केलेलं आहे. त्यावेळेला ज्या वेळेला अबॉर्शन झालं, हां, अबॉर्शन नंतर जे मूल होतं ते इथं या ठिकाणी दफन केलेलं आहे. या ठिकाणी दुसरं कोणाचाही इथं हात लावून किंवा हे करून चालत नाही, किंवा इथं जर कुठलं कार्य करायला आलं तर ते कार्य इथं होऊ सिद्धीस जाऊ देत नाही. त्यानंतर जी मगाशी बाळूमाची माहिती सांगितली की बाळूमा हे कुणाच्याही घरचे कधीही खात नव्हते, तर ज्यावेळेला ती देवगडला बाळूमा गेले होते यात्रेसाठी म्हणून, त्यावेळेला त्यांनी 4 ते 5 दिवस फक्त चिरमूर आणि फुटाणं या आहारावरच फक्त 5 दिवस त्यांनी हे केलेलं होतं. कोणाच्या घरचं त्यांनी अन्न किंवा हॉटेलमधलं जेवण कधीही त्यांनी घेतलेले नाही. या समाधीनंतर या ठिकाणी ज्यावेळेला बाळूमाच्या समाधीनंतर इथं मेंढरं घेऊन मी आलो होतो. तुम्ही? मी स्वतः. बर, बाळूमाचीच मेंढरं. बर, पण इथं घेऊन आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा दूध ठेवलं तर दूध संध्याकाळी जर ठेवलं तर सकाळी ते दूध नाहीसं होत होतं. म्हणजे ते दूध ते मूल घेत होतं याचा अर्थ असा होतो. बर, आता जागेला अजून कोण भेट झाला इथे म्हणजे येऊन दर्शन? सत्यवाईचं वंशज वगैरे आहेत त्यांच्या घराकडचं कोणी येत नाही, म्हणजे गाव ह्या भागातील लोक पाय पडत येतात. बाळूमाच्या जे आता जे नातेवाईक आहेत, हां, यांना बाळूमाच्या बद्दल जी आस्था ती कमी आहे. बर, त्यांच्याबद्दल जे आदर आहे हा समाजाचा जो आदर आहे तो आदर त्यांच्या नातेवाईकांना आदर कमी आहे त्यांचा. महादेव मारते नाही. तुमचं? दिलीप समाज. आपशी तुम्ही पण? ठीक. मित्रांनो, आपल्या संघ आहेत आता सध्या दिलीप शिंदे या कापशी गावातील सद्ग्रस्त आहेत, तर त्यांच्या तोंडून आपल्याला या जागेबद्दल माहिती आणि की त्यांच्याकडे आणखी काय नवीन माहिती आहे ते आपल्याला ऐकायचे. सर, तुम्ही आता या जागेबद्दल आणि या नवीन काय माहिती ती सांगा. काय झालं, बाळूमाचे मंदिर इथं व्हावं अशा ग्रामस्थांची बरीच मागणी आहे. बरोबर, बाहेरचे पर्यटक वगैरे येतात ते बाळूमाला जाऊन परत इथं येऊन दर्शन घेऊन जातात. बरोबर, काय झालं अजूनपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही. बर, मग आता काय झालं, आम्ही हालचंदातला परवा आम्ही कापशीतले धनगर समाज त्यांची जागा मालक रावसाहेब मांगुरे त्यांचे संबंधित जे लोक आहेत म्हणजे इथं जे भक्त आहेत अशी एक पंच कमिटी आहे, त्यांना घेऊन आम्ही हालचंदला जाऊन कौल न लावलं आहे, उजवा कौल दिला आहे. फक्त तिथे एक आम्हाला सांगण्यात आलं आहे की तुम्ही गावच्या पांढरीला भावेश्वरीला तुम्ही कौल लावा, आणि जर गावच्या पांढरीनं कौल उजवा दिला तर तुम्ही दिवळ बांधायला सुरुवात करा म्हणून सांगितले. आता आम्ही या 4-8 दिवसात पौर्णिमा होळीची पौर्णिमा असल्यामुळे आम्ही कौल लावला नाही. आमची गुरुवारच्याबरोबर चर्चा झाली आहे, भावेश्वरीला आम्ही कौल लावून उजवा कौल दिला तर आम्ही इथं छोटंसं मंदिर असं बांधायचं आमच्या डोक्यात आहे. हां, समाधी मंदिर असं बांधायला डोक्यात आहे, जेणेकरून इथं पवित्र कसं राहील, काय त्याची पूजा अर्चा कशी होईल, ती सगळी जबाबदारी ते आमच्या जागेच्या मालकाने घेतलेली आहे. जागेचे मालक तयार आहेत. जागेचे मालक तयार आहेत, तीही माणसं चांगले आहेत, आणि लवकरात लवकर मंदिर व्हावं होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. बरोबर, चांगलं, धन्यवाद. होता आज दिरोल, धन्यवाद. मित्रांनो, हे होतं कापशीतील बाळूमाने रिंगण मारलेली जागा, त्याच्यानंतर जे बाळूमांचं जे बाळ आहे ते दफन केली जागा, त्या ठिकाणी आपण आता आहोत. खूप भरपूर योगायोगानं आणि प्रकाश दीपक सरांच्या मदतीमुळे आपल्याला हे आज बघायला मिळाले. तुम्हाला पण ही जागा बघायला मिळेल का? जर तुम्ही या भागात जर आलात, तर सेनापती कापशी गावामध्ये जर आलात, तर कोणालाही जर विचारलात तुम्हाला तर ह्या रानामध्ये आत यायला मिळेल. खूप प्रसन्न अशी म्हणजे या जागेवर खूप श्रद्धा आहे लोकांची. आणि काही दिवसामध्ये त्यांनी आता दिलीप शिंदे बोलल्याप्रमाणे या ठिकाणी काही दिवसामध्ये समाधी मंदिर पण बांधलं जाईल. तर अजून आपला व्हिडिओ चालू राहिला मित्रांनो, अजून आपल्याला सत्यवाईची समाधी बघायची आहे मित्रांनो, मेथकी गावातील. त्या समाधी अजून मी पण बघितली नाही, तर त्या समाधी बघायला आता आपण निघायचं मित्रांनो.